नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही म्हणूनच बरुन्बई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे दहावी सुस्वागतम सुस्वागतम विषय मराठी पाठ क्रमांक तीन आजी कुटुंबाचं आगळ आजी कुटुंबाचं आगळ भाग दोन लेखक महेंद्र कदम मार्गदर्शक श्री विश्वास टोंबरे व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मुंबई पाठ क्रमांक तीन आजी कुटुंबाचं आगळ या पाठामध्ये लेखक महेंद्र कदम यांचा थोडासा आपण परिचय मागच्या भाग क्रमांक एकमध्ये पण पाहिलेला होता तरीसुद्धा भाग क्रमांक दोनमध्ये थोडासा परिचय आपण त्यांचा करून घेणार आहोत मराठीचे अभ्यासक आणि लेखक येते त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके कादंबरी सार आणि विस्तार कवितेची वर्तमान ही समीक्षेची पुस्तके धूळ पावलं ही कादंबरी मेघवृष्टी अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन तो भितो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत कवितेची शैली या पुस्तकास दोन हजार सात साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार त्यांना मिळालेला आहे असे ते लेखक महेंद्र कदम आहेत त्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेतलेली आहेच आता या पाठाचं भाग मध्ये पण आपण वाचन केलं होतं आणि भाग दोनमध्ये सुद्धा वाचन करणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे कारण वाचनामधून आपल्याला बरंचसा अभ्यास त्यातून त्या पाठाचा जो काही सारांश आहे असे आहे तो आपल्याला समजत असतो आणि म्हणून वाचन करणं महत्त्वाचं आहे तर आता आपण पुन्हा एकदा पाठ क्रमांक तीनचं भाग दोनमध्ये सुद्धा वाचन करत आहोत इथे तुमच्यासमोर एक ग्रामीण संस्कृतीतलं एक चित्र दाखवलं आहे आजी आहे तिथे आजोबा आहेत तर पण इथे एक कुटुंब दाखवलेलं हे ग्रामीण संस्कृतीचं याचा आणि आपल्या पुस्तकातल्या कुटुंबाचा तसा काही संबंध नाही आहे पण तरी ते चित्र एक कुटुंब म्हणून एकत्र कुटुंब म्हणून दाखवलं जाते वाचन करणार आहोत माझी आजी जवळपास साडेपाच फूट उंचीची रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेल्या त्वचीची नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात सत्तरी ओलंडली तरी काठी आली नव्हती दात सगळे शाबूत तर होतेच पण मोत्यासारखे चमकत राहायचे डोकीत एकही एक केस काळा नव्हता विशाल कान धारदार नाक चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण ताटकणा पाया जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना अंगात चोळी आणि हिरव व लाल अशी दोन रंगाची नऊवारी इरकल लुगडी कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुन्ह्या गोविंदाने नांदत होते आमच्या घरी एक गावरान गाय होती तिला आम्ही कपिली म्हणायचो एकाडे एक वेताला तरी खोंड ती नक्कीच द्यायची त्यामुळे दावणीला कायमत कपिलीचीच बैल असायची कपिली दूधही भरपूर द्यायची आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात गायीनं पुन्हा पाना सोडला की वासरू आखडायचं न चरवीतल्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं न ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पितरायचं तिथंच संपून घरात यायचं राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळत न सोप्या अवतारायची तिथंच बसून राहायची हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची कारण एकच माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची चार घरच्या चार सुना नांदायला आल्या त्यांचा कुणाचा भरोसा न द्यायचा कोण कुणाच्या लेखराला किती देईल खात्री नाही म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळणार आजीचा कटाक्ष असायचा आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं आमची आई थोरलीही होती आपण बसून जावांना कामं लावायची खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या कोणी किती दिवस भाकरी करायच्या कोणी गाव धुवायचं कालवण कुणी करायचं भांडी कुणी घासायची हे सगळं ठरलेलं असायचं आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदललेलं बदललं जायचं प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष येत नसेल तिला ती शिकवायची पण कामातनं कोणाची सुटका नसायची भाकरी करपल्या की करणारनीला लाखोली सरपट नीट नसलं की गड्यांची फजिती इथे सर्व जेवायला बसलेले आहेत स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची आजी पुढं सरकायची ना आमची आई जेवायला वाढायची किंवा किंवा कुणी काकी पण वाढता नाही आजीचा जागता पारा धपाटी घालू घालू खाऊ घालायचं कोणाला खरखट ठेवू द्यायचं नाही आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या दहाच्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजत येणार बसता बसता झोपी जाणार पण झोप भारी सावध कुठंही खट्ट झालं की आजी तट्ट जागी कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळं शिवायचं असो शेंगा फोडायचा असे की धान्य निवडायचं असो सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या गल्लीतल्या बायका येतानाच कामं घेऊन यायच्या गप्पा व्हायच्या सासूरवास जाच अशा सगळ्यांच्या चर्चा आमची ढाळत म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं आणि त्याची आजी संपादक होती तर सगळ्या बा बातम्या तिथे यायच्या त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गाव उभर जायच्या कडूस पडायच्या आधी ही मैफिल मोडायची माणसांची वेळ झाली की म्हातारची ढाळ सुटायची माणसं ढाळजत बसायची रात्री आठच्या दरम्यान ढाळजतचा दरवाजा लागला आणि एकदा आतन आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं मुळात ही सहा फुटाची लांब आणि पाऊण फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवडीतल्या आरपार जायची ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवडीत ढकलणं फार अवघड गणित होतं इथं त्या आगळीचं चित्र दाखवलेलं आहे आगळ दरवाजाला लावणं मुळात ही सहा फुटाची लांब आणि पाऊन रुंद फुटरुंद अशी ही सागवानी आगळे ही आगळ म्हणजे दरवाजाचं पर्याय वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच होतं दुपारी एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा भर उन्हात मग आजीला त्रास जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ गेल खेळायचो चिंचोके गजक खापराच्या भिंगऱ्या जिबल्या चुळचुळ मुंगळा भोवरा गोट्या असले खेळ खेळाय खेळ असायचे तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू भोवरं बनवीत बसायचं भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं तरडाच्या वाळ्या शेंगांना छिद्र पाडून बाबळी काट्यात ओवायच्या काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या ज्वारीच्या ताटाच्या बैलगाड्या बनवायच्या तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची कधी गोल गोटे आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान छान गोल गोट्या बनवायच्या मग सगळ्यांचा सा डोळा चुकून हळू सटसटकी मारायची न गोट्या खेळायला जायचं तिथंच कुरीचा डाव रंगायचा ज्यांना खेळायची संधी मिळाली नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्याना लोंबकळत राहायची झोका खेळायची उतरताना पारंब्याच्या शेंडांना फुटलेली पिवळी पालवी शेव म्हणून खायची देवळा जायची घ देवळात जायची घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोप मोड करायची मदनच हुक्की आली की पाठी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची एखाद्या भर दुपारी मग तिथनं मोर्चा विहिरीकडे वळवायचा मनसोक्त पोहायचं शिवन शिवना पाणी खेळायचं मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीभर लोळत पडायचं चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं गाभळ्या चिंचा मिठाचे खडे आणि कि काची कैऱ्या बांधावरची बोरं चिंचाचा तौर उंबर उंबरं ढाळं काटाड्याभर भाजलेली कंस गहू ज्वारीचा होरडा कच्ची वांगी गवार छोटी तंबाटी शेंण्या कलिंगडं शेंदाळं करडीची पात्रची भाजी ज्वारीची हिरवीगार ताटं कवटं तुरीच्या मटकीच्या शेंगा त्यांची उकड हुलग्याचं मांडग असा सगळा रानमेवाम पोटात जात होता आम्ही वाढत होतो भांडत होतो पुन्हा एकत्र खेळत होतो ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो आजीच्या मायेखाली सावलीखाली आम्ही मोठे होत होतो तर आगळ अशा प्रकारची ही आगळ आहे आणि या आगळीचं हे जे वैशिष्ट्य आहे हे एक वेगळंच आहे आता या पाठामध्ये जी आगळ दाखवली आहे आगळ हा दरवाजाच्या पाठीमागचा एक सागवानी असलेला एक फळीसारखा भाग आहे की ज्याच्यामुळे घराला कुटुंबाला संरक्षण मिळतं आणि कुटुंबाची आगळ म्हटलं तर आजी ही कुटुंबाची आगळ आहे की जिच्यामुळे ज्या आजीमुळे संपूर्ण आजी जे कुटुंब आहे त्या आजीच्याच नियंत्रणाखाली तिच्या छत्राखाली असतं ज्या काही अडचणी असतात त्या सर्व अडचणी सोडवण्याचं काम हे आजी करत असते आता आपण वाचन केलेलं आहे आणि याच्यामध्ये नवीन नवीन शब्दसुद्धा आलेले होते आता इथेच बरेच हे आलेले गाभोळ्या चिंचा म्हणजे कवळ्या कवळ्या चिंचा किंवा काही पिकलेल्या थोड्याशा का पिकलेल्या असायच्या नंतर चिंचाचं चिंचाचं जे काही फुलं असायची ती फुलं त्याच्यानंतर इकडे आणखी एक शब्द आला आहे होलग्याचं मांडगं होलगे म्हणजे काय कुडीद तर अशा प्रकारचे काही नवीन शब्द इथे या पाठात आलेले होते आणि शेवटी ढाळजत म्हणजे एक प्रकारची पडवीसारखाच भाग आहे आणि सगळेजण आजीच्या माये सावलीखाली मायेच्या सावलीखाली मोठे होत होते अशा प्रकारे हा पाठ आहे या पाठाचं आपण वाचन केलेलं आहे तुम्हीसुद्धा या पाठाचं वाचन करायचं आहे अगदी बार काही नाही आता याच्यावर काही प्रश्नसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आता इथे एक वाक्य दिले की पुरीच्या काळी जुन्या वाड्याच्या दिंडी दरवाजाच्या दरवाज्यांना आतून बंद करण्यासाठी दाराच्या पाठीमागे आडव्या टाकल्या जाणाऱ्या लांबलचक पण अरुंद फळीला आगळ म्हणतात आगळ म्हणजे काय तर पुरीच्या काळी जुन्या वाड्यांच्या दिंडी दरवाजांना आतून बंद करण्यासाठी दाराच्या पाठीमागे आडव्या टाकल्या जाणाऱ्या लांबलचक पण अरुंद फळीला आगळ म्हणतात इथे त्याचं चित्र दाखवलेलं आहे अशा प्रकारे आहे थोडक्यात एक समजा समजूया की ही भिंत अस भिंत आहे इथं देवडीसारखा भाग आहे इथून ते हा फळीचा भाग आहे आणि हे असं कं मागे पुढे सरकत असतं आणि त्याला खेचून असं आडवं दराजाचा पाठिंबा घेतात ओढून अशी ती आगळ आता इथे प्रश्न आहे की कृतीयुक्त प्रश्न आहेत काही आकलन आता आक आपल्या आकलनासाठी काही प्रश्न आहे कृतीयुक्त प्रश्न असा आहे की दुपारच्या वेळेला मुले ज्या गमती जमती खेळ खेळत ती माहिती लिहा दुपारच्या वेळेला मुलं गमती जमती करत खेळ खेळत ती माहिती लिहायला सांगितली की काय त्याचं उत्तर वडाच्या पारंब्यानं लटकत लोंबत राहायचे पारंब्याच्या टोकाला फुटलेली हिरवी पालवी खात बसायची देवळाची घंटा वाजवायची आणि झोपलेल्यांची झोपमोड करायची विहिरीत मनसोक्त पोहायचे शिवना पाणीचा खेळ खेळायचे हातपाय पोटाशी आवळून शेऱ्याचे मुटके करून विहिरी तोड्या मारायच्या ओल्या अंगाने मातीत लोळायचे आणि पुन्हा पाण्यात डुंबायचे अशा प्रकारच्या या गमती खेळ ती मुलं खेळत असायची पुढची कृती आहे की बालपणी लाभलेल्या रानमेव्यांची माहिती लिहा गाभोळ्या चिंचा मिठाचे खडे व कच्च्या कैऱ्या बोरे चिंचीची कोडी पाने उंबर ढाळे भाजलेली कणसे हुरडा कच्ची वांगी गवार शहाळे टोमॅटो कलिंगड शिंगाडे चिबूड चिबूड करडीची भाजी ज्वारीचे कनिज कवट तुरी मटकीच्या शेंगा उकडलेल्या शेंगा होलग्याचं मांडग अशी ही रानमेव्यांची नावं होती ही दुसरी कृती आता आणखीन पुढची कृती आहे कृतीमध्ये आहे की पु पुस्तकातील हा उतारा वाचा व प्रश्नांची उत्तर लिहा पुस्तकातला उतारा येतो आमची ढाळच म्हणजे टिंब 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 आणि शेवटचं वाक्य आजीच्या मायेच्या छा सावलीखाली आम्ही मोठे होत होतो अगदी शेवटचा उत आ, उतारा आहे हा त्या उतार्यावरून काही प्रश्न पण सुरू उतारीची सुरुवात कुठे कुठे झाली आमची ढाळज म्हणजे इथून आणि शेवट झाला की आम्ही मोठे होत होतो ह्यामध्ये उतार्यामध्ये उतार्याच्या आधारे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवायचे आहेत कसे सोडूया बघूया काय प्रश्न आहेत लेखकाच्या गावचं वर्तमानपत्र काय ढाळज वर्तमानपत्र संपादक आजी आता पुढची आकृती पूर्ण करायला दिली गावची वर्तमानपत्र आणि त्यांच्या सप त्याच्या संपादक ढाळज वर्तमानपत्र आणि त्या संपादक आजी अशा प्रकारे आकृती पूर्ण केलेली आहे त्यानंतर पुढचा पुढची आकृती पूर्ण करायची आहे ढाळजीतून बातम्या प्रसारित होण्याची रीत बघा सर्व बातम्या प्रथम ढाळजीत यायच्या ढाळेत आलेल्या बातम्यांची शहानिशा होई आणि मग त्या गावभर जायच्या पुढची आकृती पूर्ण करायची आगळीच्या बाबतीतील दोन दिव्ये आगळ लावणे आगळ काढणे आगळीची वैशिष्ट्य काय आहे सहा फूट लांब देवळी तारपार जाणारी पाऊन फूट रुंद सागवानी आणखी पुढचा एक प्रश्न आकृती पूर्ण करायला आहे पाठात आलेले बैठे खेळ चिंचके गजगे खापराच्या भिंगऱ्या जिबल्या मुंगळा त्या खेळाची ठिकाणं ढाळज पडवी आणि सोपा पुढे काही वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ दिलेत आपण त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करून वाक्य तयार करायची आहेत बघा हुकमत गाजवणे त्या वाक्प्रचाराचा अर्थ दिला आहे अधिकार गाजवणे हा त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे एक साधं वाक्य वापर वाक्य काय सांग दिले वर्गातील काही मुले नेहमी गरीब मुलांवर हुकमत गाजवत असतात म्हणजे वाक्प्रचार याच्यामध्ये आलेला आहे हुकमत गाजवणे अशा प्रकारे पुढचे जे वाक्प्रचार आहे त्याचे आपण अर्थ मी दिलेले आहेत आपण त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे हातात काठी घेणे म्हातारपण येणे किंवा सहारा घेणे आधार घेणे गुन्ह्या गोविंदाने नांदणे आनंदाने राहणे किंवा समंजसपणे धार काढणे गाई म्हशीचे दूध काढणे कटाक्ष असणे खास करून लक्ष देणे धान्य निवडणे धान्यातील बारीक असणारे कच दगड वेचून का बाहेर काढणे आणि सात आहे हुकी येणे लहर येणे असे हे वाक्प्रचार दिलेत या वा वाक्प्रचाराचा आपण वाक्यात उपयोग करून ती वाक्य पुन्हा लिहायची आहेत आता पुढची कृती कृती आहे सोमत किंवा अभिव्यक्ती ज्याला म्हणतात आमची ढाळं म्हणजे गावाचं वर्तमानपत्र या वाक्याचा तुम्हाला समजलेला वा सोप्या भाषेत अर्थ लिहायचा आहे ही कृती लिहायची असते आपल्याला किंवा प्रश्न पुढे विचारला की लेखकाच्या घरची ढाळच म्हणजे त्यांच्या गावाचं वर्तमानपत्र हे विधान पटवून द्या काय करायचं उत्तर कसं लिहायचं तर आगळ या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्या ही त्याच्या घराची कुटुंब प्रमुख आहे व घरातली सत्ता तिच्यासाठी आहे घराच्या बाहेरसुद्धा तिच्या शब्दाला मान होता दुपारपर्यंतच्या सर्व कामाचे नियोजन करूनच आजी ढाळजेत येत असे दुपारच्या वेळी तेथे गल्लीतल्या ते बायका आपल्या घरातील निवडणं निवडणं आणत आणत असे काम करता करता तेथे गप्पांची मैफिल असे तेथे अनेक बातम्या अनेक गुपिते उघड होत असे सगळ्याजणी बातम्यांची शहानिशा करीत असत वर्तमानपत्राची वार्ताहर गावातून बातम्या आणतात संपादक या बातम्यांची शहानिशा करतात मग त्या बातम्या वर्तमानपत्रात छापतात आजीच्या घराची ढाळच वर्तमानपत्रासारखीच होती तेथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या गात बातम्या गावात सांगत असे पुढचा प्रश्न आहे आता तुलना करा आगळ वाड्याचे संरक्षक कवच आणि आजी कुटुंबाचे संरक्षक कवच हे जे शब्द वाक्य दिलीत इथे आगळ आणि वाड्याचे संरक्षक कवच आणि आजी कुटुंबाचं संरक्षक कवच आता आ जर तुलना केली तर आगळ जी ही दरवाजाची त्यामुळे दरवाजा बंद केला आणि आगळ टाकली की संपूर्ण घर सुरक्षित अशा प्रकारचा अर्थ आहे की ज्यामुळे पूर्ण अगदी दरवाजा पूर्ण बंद होतो तो, तो दरवाजा कुणालाही खो उघडता येत नाही म्हणजे संपूर्ण कुटुंब सुरक्षित संपूर्ण घर सुरक्षित असं आता आजी कुटुंबाचं संरक्षण कवच कसं आहे कारण आजीच्या हातामध्ये सर्व घरातली जे काही महत्त्वाचं नियोजन अस आहे ते आजीच्याच हाती आहे आजी, आजी सर्वांना कामाचं नियोजन करते आजी सर्वांना रोजचं जे काही दैनंदिनी आहे ती संपूर्ण आजीकडेच आहे त्याच्यामुळे आजीचं नियंत्रण असल्यामुळे संपूर्ण कुटुंब हे आजीच्याच आजीच्या छत्राखालीच वावरत असतात आणि त्यामुळे कुटुंबाला या आजीचं खूप मोठं संरक्षण लाभत असतं अशा प्रकारे तुलना तुम्हीसुद्धा तुमच्या शब्दामध्ये करू शकता पुढचा प्रश्न म्हणजे काय आजी म्हणजे घराचा आधार हे विधान सोदारण स्पष्ट करा आता हे विधान आपल्याला स्पष्ट करताना काय करावं लागेल जसं हे पटवून द्यायचंही असतं ना आपल्याला की आगळ म्हणजे उंची रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी दरवाजा सागवानी वास आहे एकदा आगळ लावली की चोऱ्या मा्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसे त्यामुळे ही आगळ म्हणजे वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभलेले होते आता या हा जो उतारा आहे त्या उतार्यामध्ये आजीची भूमिका सुद्धा अगदी याच प्रकारची दाखवलेली आहे आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती सुनासुद्धा आपापसात हे करू शकत नव्हत्या आणि प्रत्येकजण आपापली कामं करत होते एक दुसरीवरती जे काही काम आहे ते ढकलू शकत नव्हत्या कारण त्यावर आजीचं नियंत्रण होतं असे या आता वातावरणामुळे कोणावर अन्यायसुद्धा होत नव्हता आणि कोणाला तक्रार करण्यासाठी वावसुद्धा मिळत नव्हता आजीमुळे प्रत्येकाला किंवा प्रत्येकीला भरभक्कम अशा प्रकारचं संरक्षण मिळालं होतं आणि हे संरक्षण आगळे इतकंच भक्कम होतं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आगळवाड्याचे संरक्षक कवच आणि आजी कुटुंबाचे कवच हे यालाही सुद्धा हे उत्तर चालतं पुढचा प्रश्न आहे आगळ लावण्याची व टाकण्याची पद्धत समजावून सांगा आता आगळ लावण्याची आणि टाकण्याची पद्धत म्हटलं तर आगळ म्हणजे एक सागवानी हा उजड वासा त्याच्या टोकाला वाघाचा मुखवटा बसवलेला होता वाघाच्या जबड्यात एक भक्कम अशा प्रकारची कडब कडी बसवलेली होती आणि त्या कडीला धरून आगळ ओढायची किंवा ढकलायची असते दरवाजाच्या दोन बाजूंना आगळ अडकवण्यासाठी भिंती दोन कोनाडे केलेले असतात त्यापैकी एक कोनाडा आगळ पूर्ण सामावली जात जाईल इतका खोल असतो कडीला धरून आगळ कोन पूर्ण ढकलली की दरवाजा उघडता येतो रात्रीच्या वेळी दरवाजा बंद करून कोनाड्यात ढकलून ठेवलेली आगळ कडीला धरून ओढून बाहेर काढली जाते आणि ती टोक दुसऱ्या भिंतीच्या कोनाड्यात अडकवली जाते अशा तऱ्हेने आगळ बसवली की दरवाजा कोणीही उघडू शकत नाही अशा प्रकारची आगळ लावण्याची आणि टाकण्याची पद्धत होती आता पुढचा एक प्रश्न आहे या पाठात चित्रित झालेल्या कुटुं एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचारल्या आता इथे प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असू शकतात तर काय सांगता येईल विचारा या विचारामध्ये या पाठात ग्रामीण भागातील मागच्या पिढीचं चित्रण के करण्यात आलेलं आहे त्यामध्ये एकत्र कुटुंब आहे हे त्या काळातलं आणि त्या कुटुंबामध्ये आजही कुटुंब प्रमुख आहे आणि सर्व व्यक्तीवर आजी जी सत्ता चालत असते कोणी कोणती कामं करायची कधी करायची कशी करायची हे सर्व आजी ठरवून सांगत असते आता ह्या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना खरं म्हणजे एक सूत्रीपणा येत असतो कारण सर्व कामं सुरळीतपणे आणि व्यवहार व्यवस्थित पार पाडतात याचा फायदा कुणाला होतो कुटुंबाला हे खरं आहे पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही कारण शेवटी सर्वजण आजी सांगेल त्याप्रमाणे त्यांना वागावं लागतं सुनांना साधा चहासुद्धा करून पिण्याची मोकळीक नव्हती म्हणजे कोणालाही जरासुद्धा त्या ठिकाणी हाऊसमोस करण्याची परवानगी नव्हती याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहान सहान आनंदसुद्धा घेता येत नव्हता ते आताही स्त्रियांना तर पूर्ण पारतंत्र्यातच राहावं लागेल ही चांगली स्थिती अजिबात नाही आधुनिक काळात म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धती टिकली नाही असं आपल्याला या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे विचार लिहिता येतील तुम्ही तुमच्या भाषेत आणखी काही लिहू शकता पुढचा एक प्रश्न आहे की पाठाच्या शीर्षकाची समर्पकता समर्थकता थोडक्यात सांगा आता इथे काय सांगता येईल या पाठाच्या म्हणजे या पाठाच्या समर्थकतेबद्दल की ग्रामीण भागात पूर्वी घरासारखी एक भलीमोठी घराभोवती एक भलीमोठी मजबूत भिंत बांधली जात होती भिंतीत एक मजबूत दार असायचं त्याला कड्या कोयंडी असत शिवाय एक भलीभक्कम आगळ बसवलेली असे एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे किंवा कोणीही बाहेरून आत येऊ शकत नव्हते घरावर कोणाचाही हल्ला होणं शक्यच नव्हतं यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित असे म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्त्वपूर्ण स्थान लाभलेलं होतं पाठाच्या शीर्षकावरून असं दिसतं की कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती तिच्या दारामुळे कुटुंबाची तिच्या दराऱ्यामुळे दारामुळे नव्हे दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहारास व्यवहार सुरळीत चालत असत कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे म्हणजे त्यांच्यावर बंधने येत असत त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तीवर बंधनं येत असे या बंधनाचा एक चांगला फायदा होई कुटुंबातील कोणी गैरवर्तन करू शकत नाही नसे नव्हतं त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार कोणबडून पडत नव्हते कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळेल म्हणून आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे असं आपल्याला सांगता येईल तर अशा रीतीने आपण काही प्रश्नसुद्धा पाहिलेले आहेत आणि एक प्रश्न आहे आणखी तो तुम्ही हे करायचं आहे आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीची आवश्यकता वाटते का तुमची मत सुधारण लिहा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवू शकता तुम्हाला काय वाटतं आजच्या या काळामध्ये कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धतीबाबत ते तुम्ही एक दहा वाक्यामध्ये लिहिलं तरी योग्य आहे आणि मला वाटतं हा जो पाठ आहे या पाठाच्या बाबतीत आपण बरीचशी माहिती घेतली आहे दोन भागामध्ये हा पाठ आपण घेतलेला आहे दोन्ही भा पाठा भागामध्ये आपण त्याचं वाचनही केलेलं आहे आणि त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरंसुद्धा घेतलेली आहे तर आता हा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत ते सुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत धन्यवाद